सभा क्रमांक 26 मध्ये नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य भागवत अरोटे, माजी सभागृह नेता व नगरसेवक दिलीप दातीर यांच्या पाठपुराव्यातून संजीव नगर परिसरात पावसाळी गटार योजनेचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी महिला आणि नागरिकांनी शुभारंभाचे श्रीफळ वाढवले. नगरसेवक भागवत अरोटे, दिलीप दातीर यांनी कुदळ मारून भूमिपूजन केले. प्रसंगी मुरलीधर जगताप, यशवंत पवार, भारत ढेरिंगे, जिजाबाई वाघ, अलका कोल्हे, नंदा शिरसाट, नीना भालेराव, अलका घुले, सुनीता शिंदे, मंगला सहाने, पुष्पा दाबाडे, मंगला बिरारी आणि परिसरातील नागरिक महिला उपस्थित होत्या. यानंतर संजीवनगर परिसरातील जागेत अंगणवाडी बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामाचाही पाठपुरावा नगरसेवक दिलीप दातीर व भागवत अरोटे यांनी केला होता. यावेळी नगरसेवक दिलीप दातीर, भागवत अरोटे व उपस्थित नागरिकांनी श्रीफळ वाढवून व कुदळ मारून भूमिपूजन केले. भारती कुशारे व कुशारे सर यांनी मनोगत व्यक्त केले. आज इथे आमच्या संजीव नगर मध्ये अंगणवाडीचं भूमिपूजन संपन्न झालेलं आहे. माननीय नगरसेवक भगवत भाऊ अरोटे आणि दिलीप भाऊ दातीर यांनी अत्यंत चांगलं असं, कारण इथल्या परिसरातल्या मुलांना अंगणवाडीची खूप गरज आहे. जी आहे ती म्हणजे पत्रेची आहे, त्याच्यामुळे मुलांना बसण्यासाठी वगैरे खूप त्रास होतो. आता इथे पक्की अंगणवाडी बांधण्यात येणार आहे, त्यामुळे इथल्या परिसरातल्या मुलांचं म्हणजे त्यांच्या सोयीच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. आज या ठिकाणी महिला दिनाचं औचित्य साधून प्रभाग सेवीचे सन्माननीय नगरसेवक दिलीपभाऊ दातीर व भागवतभाऊ आरोटे यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी अंगणवाडीचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे. या परिसरामध्ये अत्यंत गरीब अवस्थेत जीवन जगणारे असे अनेक नागरिक या परिसरात राहतात आणि त्यांची मूलभूत गरज जी शिक्षण आहे किंवा इतर सुविधा आहेत त्या दृष्टीने शिक्षणाची सुविधा पूर्ण होण्याच्या दृष्टीने या ठिकाणी अंगणवाडीचं पक्के अशा अंगणवाडीचं या ठिकाणी भूमिपूजन होते. अतिशय कौतुकाची ही गोष्ट आहे. नगरसेवक व माजी सभागृह नेता दिलीप दातीर यांनी विविध विकास कामांची माहिती दिली. खरोखर मनस्वी आनंद होतो आहे, कारण आज जागतिक महिला दिन आणि खरोखर नारी शक्तीचा जागर व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आज जे काही श्री रामकृष्ण नगरला पावसाळी गटारचं भूमिपूजन असेल, आता हे अंगणवाडीचं भूमिपूजन असेल, हे आमच्या या माता भगिनींच्या हस्ते केलं. खरं तर इथं जे काही अंगणवाडीचं भूमिपूजन झालं एक आनंद यासाठी होतो की 2 महिन्यापूर्वी आम्ही इथे व्हिजिट घेतली होती. ज्या पद्धतीने इथे जे मुलांना टॉयलेट नाही, ज्या पत्र्याच्या अंगणवाडीमध्ये त्यांना शिक्षण घ्यावं लागतं, आमचा हा प्रभाग जवळजवळ 80-90% कामगार वर्ग आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंबे इथं राहतात, त्यामुळे निश्चित या बालगोपालांचं शिक्षण भवितव्य जर निश्चित करायचं असेल तर त्यांना शिक्षण व्यवस्थित दिलं पाहिजे, कारण उद्याचा हिंदुस्थान उद्याचे नागरिक आहे आणि त्यामुळे निश्चित त्यांच्यासाठी काहीतरी आपण देणं लागतो आणि त्या दृष्टिकोनातून सुमारे 8-10 लाखाच्या या अंगणवाडीचं भूमिपूजन आज इथं होत आहे. गटार असतील,
त्यानंतर उद्यान असेल, सुसज्ज असं हॉस्पिटल असेल, सुसज्ज असं क्रीडांगण, गेली 25 वर्षे या भागात कुणी ज्या पद्धतीने सुविधा केल्या नाही आणि दुर्लक्षित असा हा भाग राहिला, त्यामुळे निश्चित आमचं हे आद्य कर्तव्य आहे, भागवत भाऊ असेल, मी असेल, आम्ही निश्चित यासाठी बांधील आहोत. पुणे या परिसरातील आमच्या माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे या महिला दिनाच्या औचित्य साधून अतिशय नम्रपणे सांगतो की तुमचे आम्ही दोघेही भाऊ कधी हाक द्या, तुमच्या हाकेला हो देण्यासाठी निश्चित आम्ही हजर राहू. नगरसेवक भागवत आरोटे यांनी मनोगत व्यक्त केले. माता भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. खरंच आनंदाचा दिवस म्हणजे आम्ही हा सर्व कार्यक्रम करत असताना खास करून महिलांच्याच हस्ते भूमिपूजन घेतलं, कारण महिलांना कुठंतरी त्यांचा सन्मान आणि ह्या महिला दिनाचा त्यांचा कुठंतरी त्यांना वाव देण्याचा, जे 50% निस्ता आरक्षण कागदावर देऊन चालणार नाही, तर खास करून त्यांनाही आरक्षणात आणि प्रत्येक कामात सहभागी करून घेतलं पाहिजे या दृष्टीतून आमचा नगरसेवक दिलीप दातीर असतील, मी असेल, आमचा तोही प्रयत्न राहतो. आणि म्हणूनच आज दोन्ही भूमिपूजनचे, पावसाळी गटरीचं भूमिपूजन झालं, आता इथे बालवाडी अंगणवाडीचं भूमिपूजन झालं, या दोन्ही कामाचं भूमिपूजन आम्ही महिला भगिनींच्या हस्ते घेतलं. आणि हे सर्व काम करत असताना काल ड्रेनेज लाईनचं भूमिपूजन झालं आहे, आता हॉस्पिटलचं काल भूमिपूजन झालं आहे, असे एक ना अनेक विकासाची कामं आम्ही करत आहोत. दोन पुलांचे कामं चालू आहेत. गेली काही दिवसापासून जी विकास रखडला होता तो विकास करण्याचा प्रयत्न आणि ह्या प्रभागाला चांगल्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या कार्यक्रमास भारती कुशारे, मनीषा पवार, अरुणा कुशारे, विश्वास बच्चाव, रामराव मोरे, शिवाजी फड, विश्वनाथ गायकवाड, सुभाष बच्चाव, सोमनाथ सहाने, परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन डिवटे सिडको.